धक धक गर्ल माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करते तर 15 ऑगस्ट या मराठी सिनेमाची निर्मिती ही माधुरी करते आहे. माधुरी दीक्षितनं 15 ऑगस्टच्या सेटवर सरप्राईज भेट दिली. यावेळी तिनं सिनेमातील कलाकार मृण्मयी देशपांडे आणि आदिनाथ कोठारे यांच्याबरोबर खास फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवादही साधलाय. ही एक कोण आहे ओळखा पाहू ही कोण आहे. हॅलो, हे मृण्मयी आणि मी हिला बघितलेलं कट्यार काजा घुसलीमध्ये आणि नटसम्राटमध्ये. अँड आय थॉट शी वॉज सो ॲप टू प्ले दिस रोल. अँड तर कसं वाटतंय, काय चाललंय? खूप मजा येते आणि दंगा झाला. हिरो मला दोन हिरो आहे सिनेमामध्ये. मी खूप खुश आहे. खूप मजा येते, खूप मजा येते. व्हेरी हॅपी हॅव टू हिरोज फॉर दिस फिल्म. जनरली असं होत आहे की दो हिरोईन हिरो होता है, लड़ती रहती है. नाउ आई एम व्हेरी हॅपी. एंड दिस इज द सेकंड. ऑलरेडी हॅलो 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 हॅलो. प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. हाय, आई एम आदिनाथ कोठारे अँड आय एम प्लेइंग द कॅरेक्टर ऑफ अमित इन द फिल्म. And it's a very exciting film project because I'm with getting an opportunity to work with the legend, and she's such an amazing person. She's so down to earth, she's like amazing. And khup maja yete, great script, great team, and satat danga chalu asto ikade. We're always having a riot here because everyone, we're all friends over here, and we're all having Ashish Gammad ami pan keleli. Really? When we were shooting for Hum Aapke Hain Kaun, oh, I can imagine. Tewa the whole family sarkhi used to be together. Okay. And we all used to have so much fun. It didn't feel like we were shooting for a movie. Wow. It used to feel like a picnic all the time. So I hope you guys feel the same way. Free 24 taas raha ek paul pudhe.